बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहतो आहोत एक मोठी बातमी जम्मू काश्मीर मधून। काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच आहे। पुलवामा जिल्ह्यातल्या कामराजीपोरा इथे ही चकमक सुरू आहे। चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलेला आहे। दुर्दैवाने एक जवानही या चकमकीत शहीद झालेला आहे। दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात AK-47 रायफल हँड ग्रेनेडचा मोठा साठा जप्त करण्यात आलेला आहे। दहशतवादी दडून बसलेल्या परिसराला जवानांनी वेढा घातला असून सर्च ऑपरेशन सुरू आहे।